ऐश्वर्या हा काय प्रकार आहे? गुलाब जा जाऊन माझी रूम साफ कर। ऐकू नाही आलं का तुला? जाऊन माझी रूम साफ कर। आईंनी किल्ला माझ्याकडे दिलाय, किल्ला माझ्या ताब्यात आहे हे विसरलायस का तू? मी जे सांगते ना ते शिस्तीत ऐकायचं आणि शिस्तीत करायचं। चल निघ। ऐश्वर्या ऐश्वर्या किल्ल्या तुझ्याकडे आले याचा अर्थ तू घरातली मालकीण होत नाहीस। कुठल्या अधिकाराने तू पैसे खेचून घेतलेस? माझे पैसे परत कर। काय म्हणालीस तू? माझे पैसे 10,000? हे 10,000 रुपये तुझे कधी कमावलेस गं एवढे पैसे तू? तू कोण मला विचारणारी? शिस्तीत पैसे परत कर। ए इसका इसके करू नकोस? पैसे हवेत ना तुला? देते ना मी तुला पैसे। आधी मला सांग की तू हे पैसे कुठून काढलेस? माझ्या कपाटातून। माझ्या नवऱ्याने कमवलेत ते। हो गो तुझ्या नवऱ्याने कमवले? कुठून कमवलेत ग तुझ्या नवऱ्याने पैसे? कंपनी मधून। कंपनी कोणाच्या नावावर आहे? नानांनी काय लिहून ठेवलंय बिल मध्ये? पैसा अडका आणि कंपनी सारंगच्या नावावर। म्हणजे माझ्या नवऱ्याचं आहे ते माझं आहे। ऐश्वर्या हे पैसे मी स्वतःसाठी नाही वापरत आहे। अगं गावातल्या लोकांना मिठाई दान करायची आहे नानांसाठी। अगं मग दान करायचंय ना, मग जरा घराबाहेर पडा, कष्ट करा, स्वतः कमव आणि मग दान कर। माझ्या पैशांना हात नाही लावायचा। काय तुझं काय? या घरात तुझं काही नाही ऐश्वर्या। हे जे काय मिळवलंयस ना सगळं खोटेपणा करून मिळवलंयस आणि लवकरच गमवणारस तू। फक्त नाना शुद्धीवर एवढे ग, तेव्हा सगळ्यांना कळेल कोणाला काय मिळालंय आणि कोणाला काही नाही। मग नाना जेव्हा शुद्धीवर येतील ना तेव्हा ये पैसे मागायला। तोवर मी तुला आणि तुझ्या नवऱ्याला एक रुपया पण देणार नाही। भयंकर नाव तोंडात न काढू नकोस, कळलं ना? अरे भान ठेव। काय चाललंय? का भांडताय? आता कशावरून वाद घालताय ग तुम्ही? आई आई मी सांगते तुम्हाला, अहो जानकी वहिनी पैसे दान करायला निघाल्यात। ऐश्वर्या तोंडाला येईल ते बोलू नकोस। आई मी देवळात नानांसाठी नवस केला होता। नानांना बरं वाटायला लागल्यावर गावातल्या लोकांना 10 किलो मिठाई वाटेल त्याचे ते पैसे आणि हिने माझ्याकडनं पैसे हिसकावून घेतले। हो कारण ते पैसे आमचे आहेत ना आई, हो की नाही सार? अहो नानाने मृत्यूपत्रात लिहिलंय ना पैसा अडका कंपनी, हे सगळं सारंगच्या नावावर आहे आणि तुम्हाला जर का पैसे हवे तर आमच्याकडून मागून घ्यायचे ना। अच्छा म्हणजे आता मी माझ्या भावाकडून आणि तुझ्याकडून पैसे मागायचे? डोकं ठिकाणावर आहे का तुझा ऐश्वर्या? तुम्ही शांत व्हा। नाही बात झालं जानकी, खूप सहन केलं ग हिला, आता पाणी डोक्यावरून जात आहे। ऐश्वर्या मुकाट्याने ते पैसे जानकीच्या हातात दे। हे बघा दादा, नानांनी जे लिहिले त्याचा मी अनादर करू शकत नाही आणि तुम्हाला इतकीच जर का नड आहे तर आमच्याकडनं उसने पैसे घ्या। ऐश्वर्या पैसे उसने मागायला आम्ही काय भिकारी वाटतो तुला? हां